नमस्कार मित्रांनो आरोग्य चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वांना जवळजवळ माहिती असणारा असा हा आजार म्हणजे मूळव्याध काही काळापूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशेनंतर उद्भवणारा आजार होता पण आता अठरा ते पंचवीस या वयोगटातील स्त्री पुरुषांना मूळव्याध होऊ लागला आहे मूळव्याध दोन प्रकारचा आढळतो एक म्हणजे विना रक्तस्त्राव आणि दुसरा म्हणजे रक्तस्त्राव सहित दरवर्षी वीस नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो आज आपण मूळव्याध हा आजार कोणकोणत्या कौन कारणामुळे तसेच आपल्या कोणत्या वाईट सवयीमुळे उद्भवतो याची माहिती घेऊया मूळव्याध उद्भवण्याचं पहिलं कारण संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकतो मूळव्याध होण्याचं दुसरं कारण म्हणजे आहारात तंतुमय पदार्थाची कमतरता तंतुमय पदार्थांना आहारामध्ये विशेष महत्त्व आहे तंतुमय पदार्थ आपल्याला हिरव्या पालेभाज्या विविध प्रकारची धान्य व त्यांचा कोंडा कडधान्य यांपासून मिळतात तंतुमय पदार्थांशिवाय पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही म्हणूनच तंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे सुद्धा मूळव्याध उद्भवू शकतो सतत अति तिखट पदार्थ खाणे तसेच सतत अतिउष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे मूळ धोका निर्माण होतो मूळव्याध होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे वेळच्या वेळी शौचास न जाणे वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य हे सुद्धा मूळव्याधाचे एक कारण आहे पंचेचाळीस ते पन्नास वयानंतर आपली पचनसंस्था कमकुवत बनते जेवण नीट पचत नाही त्यामुळे शौचास देखील नीट होत नाही परिणामी अशा लोकांना शौच साफ होण्यासाठी जोर करावा लागतो त्यामुळे शिरावर ताण येऊन मूळव्यादाचा त्रास उद्भवू शकतो व्यायामाचा अभाव शरीराच्या हालचालींचा अभाव आणि नेहमी सामान उचलणे या सर्वांचा परिणामसुद्धा मूळव्याध उत्पन्न करू शकतो मूळव्याधवण्याचं आणखीन एक कारण म्हणजे प्रेग्नेन्सी गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढल्यानंतर गर्भाशयाचा दाब पोटातल्या शिरांवर आल्यामुळे मूळव्याधीचे मोड दिसतात तर ही होती मूळव्याध उद्भवण्याची कारणे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा रोज अशी आरोग्यविषयक माहिती पाहण्यासाठी आरोग्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसते त्यावर क्लिक करा हे पूर्णतः फ्री आहे नंतर जी घंटी दिसेल त्याला सुद्धा प्रेस करा माझे व्हिडिओ प्रथम पाहण्यासाठी